पुणे शहरात एकीकडे भिंती कोसळत आहेत, अनेकांचा मृत्यू होत आहे, तर दुसरीकडे वाघोलीत बांधकाम व्यावसायिकांनी नैसर्गिक ओढे नाले बुजवून सर्रासपणे अनाधिकृत बांधकाम करत असल्याचं पाहायला मिळतंय. प्रशासन मात्र गाफील दिसतंय. मागील पावसाळ्यात सामान्य नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाऊन मोठे नुकसान झाले होते. यावर्षी पुन्हा ही आवृत्ती होईल अशी भीती नागरिक व्यक्त करतायत. पुणे शहराबरोबरच पुणे शहरालगत असणाऱ्या उपनगरांचे देखील झपाट्याने विकास होत आहेत. विकासाबरोबर अनेक अडचणींना उपनगरांना सामोरे जावे लागत आहेत. पुण्याजवळील वाघोली हे असेच एक उपनगर आहे. वाघोलीला झपाट्याने विकास होत आहे. याच वाघोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक ओढे नाले बुजवण्यात येत आहेत. अतिक्रमण झाले आहेत, अतिक्रमण करत आहेत. या बुजवलेल्या नाल्यांवर मोठमोठ्या इमारती देखील उभे राहत आहेत. वाघोलीमधील झालेल्या अतिक्रमणामुळे रस्त्यांवर, सोसायटीमध्ये, घरांमध्ये मागील पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी घुसले. आता देखील काही रस्त्यावर पाणी साचलेले आपण पाहत आहोत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना या पाण्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या चाललेल्या कारभाराच्या विरोधात अनेकांनी आवाज उठवायला सुरुवात केली, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्षच करत आहे. अनेक वर्ष पाठपुरावा करूनही हाती निराशा लागत आहे. त्यामुळे आता न्याय कोणाला मागावा हा प्रश्न येथील नागरिकांना पडलाय. अनेक वेळा आश्वासन दिली, मात्र कोणी ठोस कार्यवाही करायला तयारच नाहीये. या विरोधात पंचायत समिती सदस्य सर्जीराव वाघमारे एक वर्षापासून पाठपुरावा करत आहेत. प्रशासनाकडून फक्त पाहणी केली जाते, त्यावरती कार्यवाही होताना दिसत नाहीये. आता देखील 2 दिवसापूर्वी PMRDA कडून केलेली अतिक्रमणाची पाहणी आणि लवकरच कार्यवाही करू असे आश्वासन. मोठ्या मानवनिर्मित आपत्तीला सामोरे जावे लागले तेव्हाच प्रशासनाला जाग येणार का असा सवाल जनसामान्यातून विचारला जातोय. सोडले हे पाणी, पाईप गोटे सोडलेलं आहे. तर पावसाचं पाणी हे पाईप गोटे येत नाही, येणारे जमीन वाटे येतो. तर त्यांनी ते पाणी चुकीच्या पद्धतीने सोडलेलं आहे. तर आम्ही त्यांना वारंवार विनंती केली की बाबा हे पाणी तुम्ही रोडला आणून सोडलेलं आहे, आम्हाला जाण्यासाठी त्रास होतो त्याचा. ते एकतर ॲक्च्युली ते पाणी पावसाचं नसून त्याच्यात हे पण आहे, म्हणजे त्यांनी जायचं पाणी सोडलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळे कसं 4 फूट पाणी साचते, पाणी जाण्यासाठी आम्हाला त्याचा खूप त्रास होतो. लहान मुलांना शाळेत जाताना येताना त्या पाण्यातून जावं लागतं आणि ते पाण्यातून गेल्यानंतर अंगावरती असे एकदम खास येते, कुठं म्हणजे मुलांना त्रास होतो, दुर्गंधीमध्ये एकदम वास येतो त्याचा, त्या पाण्याचा. तर आम्ही वारंवार PMRDAला पण सांगितलेलं आहे. PMRDA म्हणजे मागच्या वर्षी 2000 म्हणजे 18 रोजी पण त्यांनी हे पाऊस पडल्यानंतर असं सांगितलं की बाबा आम्ही याच्यावर दखल घेतो, पण काही दखल घेतलेली नाही. ही परिस्थिती कशामुळे उद्भवली? ही परिस्थिती ॲक्च्युली त्या रोमेटरच्या पाण्यामुळेच उद्भवलेली आहे. कारण तिकडचं पाणी त्यांचं वडे नाले, नैसर्गिक वडे नाले त्यांनी बंद करून डायरेक्ट पाणी वाटत त्यांनी पाईप वाटे पाणी सोडलेले आणि ते पण अर्धवट सोडलेले, पूर्ण वडे नाल्याला सोडलेले नाही, अर्धवट प्रायव्हेट जागेत आणून सोडलेले त्यांनी. मागील वर्षी वाघोलीमध्ये खूप पाऊस झाल्यानंतर जे सामान्य लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले किंवा मंदिरामध्ये पाणी शिरले, तर पाणी शिरण्याचं कारण असं होतं की जे काही वाघोलीतील बांधकाम व्यावसायिक आहेत, उदाहरणार्थ रोहन अभिलाषा असेल किंवा मॅजेस्टिक टावर असतील किंवा अजून बिल्डर, ह्या बिल्डर लोकांनी जे नैसर्गिक ओढे नाले होते पूर्वीचे ते बुजवलेले आहेत आणि त्याच्यावर बांधकामं केलेली आहेत. त्यामुळं पावसाचं पाणी जायला जागा राहिलेली नाही आहे. त्यामुळं पाणी इतरत्र जाऊन लोकांच्या सामान्य माणसाच्या घरात घुसलेले आहेत किंवा शेततळे निर्माण होऊन बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतीचं देखील मागच्या वर्षी नुकसान झालं होतं. आम्ही 1 वर्षापासून वारंवार या ठिकाणी तक्रारी अर्ज करतो आहे, परंतु अधिकारी कुठली दाद लागू देत नाही. अधिकारी या ठिकाणी अभय देत आहेत बांधकाम व्यावसायिकांना आणि ह्यावर्षी देखील तीच परिस्थिती होणार आहे. आपण मागील आठवड्यात जर बघितलं तर कोंडव्याच्या ठिकाणी जी काही दुर्घटना घडली, तर अशी दुर्घटना वाघोलीत देखील घडण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. म्हणून मग आता प्रशासन सामान्य नागरिकाचा जीव जाण्याची वाट बघतंय का?